ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिम जोडणारे कल्याण आणि मुंबई दिशेकडील दोन नागरी पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा खासदार रजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाला. गेल्या 2-3 वर्षांपासून रखडलेले पादचारी पूल खासदार रजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या सेवेत देण्यात आलेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार रजन विचारे, मध्य रेल्वेचे ADAEN अल्लापुरे, सिनियर सेक्शन इंजिनियर बळीराम, ठाणे स्टेशन प्रबंधक केशव तावडे तसंच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकात दररोज 7 ते 8 लाखांहून अधिक प्रवासी ये जा करत असतात. ठाणे पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्यानं रेल्वेकडून 28 मे 2019 रोजी तो तोडण्यात आला. त्यामुळे ठाणे पूर्व आणि पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेनं नागरिकांना पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली होती. परंतु रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत होते. त्यामुळे सदर पुलावरून व्यवस्थित चालता येईना एवढी गर्दी सकाळ संध्याकाळी होत असल्यानं खासदार रजन विचारे यांच्या पाठपुराव्यानं तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असताना 13 नोव्हेंबर 2019 रोजी या दोन पुलांची मागणी खासदार विचारे यांनी केली होती. त्यानंतर पालिकेनं ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण मुंबई दिशेस नवीन पादचारी पूल आणि मुंब्रा येथील पादचारी पूल अशा 3 पुलांसाठी पालिकेनं 24 कोटी रुपयांचा निधी रेल्वेला देण्याचं मंजूर केलं. त्यातील पहिल्या टप्प्यात 8 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 4 कोटी निधी रेल्वेकडे सुपूर्त केला. निधी अभावी या दोन्ही पुलांचं काम थांबल्यानं रेल्वे पादचारी पुलावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती. याची दखल खासदार रजन विचारे यांनी घेऊन एल्फिस्टन्सची दुर्घटनाची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला 5 कोटीचा निधी रेल्वेकडे वर्ग करा अशी मागणी रजन विचारे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली. आणि त्यांना मुंब्रा येथील पुलाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही, परंतु ठाणे रेल्वे स्थानकात सुरू झालेल्या पादचारी पुलाचं निधी अभावी काम थांबू नका अशी विनंती केली होती. भाग्य समजतो, एक चांगली सुविधा या 10 वर्षाच्या काळामध्ये 2 स्टेशन विकसित या ठिकाणी एक निर्माण होणार आहे आणि एक विकसित होणार आहे. अशा पद्धतीने या ठाणे शहराचा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न जो आहे, जे सर्वसामान्य लोक रेल्वेने या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्यांच्यासाठी ही सुविधा फार आवश्यकता आहे. आणि मी खास करून रेल्वेमंत्री त्या सुरेश प्रभू आणि रेल्वेचे GM DRM सर्व अधिकारी या MRVC या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठाणे शहराकडे चांगल्या पद्धतीने लक्ष घालून या ठिकाणी जे काय आम्ही मागण्या केल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. मोकळा श्वास मिळावा म्हणून कुठेतरी फुटपाथ असतील 500 लोकांवरती बसण्याची बंदी घातली, मात्र आता हे 2 पूल तयार झाल्यामुळे कुठेतरी पुन्हा आता फेरीवाला क्षेत्र वाढू शकतो. मला वाटतं या बाबतीमध्ये स्टेशन मास्टरची जबाबदारी आहे, त्यानंतर जे आमचे सिक्युरिटी आहेत हे त्यांची जबाबदारी आहे की या ठिकाणी ह्या ब्रिजवरती कुठलेही फेरीवाले या ठिकाणी बसू नयेत. जसं महानगरपालिकेच्या मध्ये एखाद्या अतिक्रमण झाल्यानंतर ती जबाबदारी तिथल्या वॉर्ड ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्ताची असते, तशीच जबाबदारी इथल्या स्टेशन मास्टर आणि ते संबंधित मला वाटतं रेल्वेचे जे CRPF आहेत, हे जवान आहेत, त्यांची आहे. आणि या संदर्भामध्ये भरपूर वेळा चर्चा झालेली आहे, तर या दोन लोक या गोष्टीला इथे जबाबदार असतील.